Hello, good morning. How are you all? I am fine. अहो आपल्या आयुष्यात बेसिक नीड्स आहेत किंवा फंडामेंटल नेसेसिटीज ऑफ लाईफ म्हणू आपण. आपल्याला माहीत आहे अन्न वस्त्र निवारा, त्याचे नंतर आपण शिक्षण घेऊ. पण ह्याचे शिवाय हल्ली अनेक आपली बेसिक गरज बेसिक नीड झालेली आहे. कुठली सांगा बघू, कोणाशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. हो बरोबर ओळखलात, मोबाईल. हल्ली मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही असं झालेलं आहे. लहान मुलांबद्दल आपण बोलतो, डिस्कशन करतो, ओके तर सोडा, मोठ्यांचं बोलूया आता. हां, शेवटी मुलं काय अनुकरणच करतात. आता मोबाईल, आपण एवढं मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे म्हणते मी. का हे व्यसन लागलेलं आहे किंवा आपल्याला मोबाईलचं व्यसन आहे का हे आपण कसं फाइंड आउट करायचं. मी व्यसन का म्हणते म्हणजे हल्ली व्यसन मुक्ती सेंटर्स होते बघा. पूर्वी दारू बिरू पिणाऱ्यांना नेऊन सोडायचे तिथे 11 दिवस 21 दिवस काय. तसं हल्ली मोबाईलचं व्यसन सुद्धा सुटण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्र चालू झालेले आहेत. मोठे मोठे सिटीजमध्ये ऑलरेडी आहेत, आपल्याकडे पण हळूहळू येतील का, म्हणजे गरज वाढलेली आहे त्याची. आता आपल्याला स्वतःला मोबाईलचं व्यसन आहे का किंवा मोबाईलनं आपल्याला किडनॅप केलेलं आहे का, हे कुठल्या गोष्टींवरनं आपण ठरवायचं. आता पॉईंट्स वाईज आपण बघूया आणि आपल्याला स्वतःला आपण स्वतःच टेस्ट करायचं. आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे का हे आपल्या आपण जज करायचं. कितीतरी लोक जेवताना पण मोबाईल त्यांचे शेजारी डायनिंग टेबलवर असतो. आपण जेवताना डायनिंग टेबलवर आपल्या बरोबर आपला मोबाईल ठेवतो का हे चेक करा. आपण काय जेवतो, कसं खातो ह्याच्याकडे लक्ष नसते, आपलं लक्ष सगळं मोबाईलकडे. बायकोनं एवढा छान स्वयंपाक केलेला असतो, ती म्हणते अहो आजी भेंडीची भाजी कशी झाली आहे बघा, नवीन प्रकारे केली आहे मी. मी यूट्यूबवर बघून मधुरा रेसिपीज बघून केलेली आहे, आवडली का, आपल्या लक्षात नाही. हो हो छान झाले म्हणतो आपण. त्यामुळे आपल्या बरोबर मोबाईल डायनिंग टेबलवर जातो का हे लिहा. सेकंड, आपण झोपताना आपले बेडपाशी आपले डोकेपाशी मोबाईल असतो का. बरेच लोकांना ही सवय आहे झोपताना पण मोबाईल अगदी कॉटपाशी ठेवायचा, डोकेपाशी ठेवायचा, रात्री झोप लागेपर्यंत मोबाईल स्क्रोल करत राहायचं. हे बघ तर बघ. मी मोबाईलला एगेन्स्ट नाही, मोबाईल आपल्याला खूप खूप उपयोगी आहे, पण माझं म्हणणं काय, आपल्याला जे गरज आहे तेवढंच आपण वापरायला पाहिजे. मोबाईलचं रिमोट आपल्या हातात पाहिजे आणि मोबाईलनं आपला ताबा घेऊ नये. त्यामुळे तुम्ही झोपताना डोकेपाशी मोबाईल तुमचे बेडपाशी ठेवून झोपता का. सकाळी उठल्यावर जागं झालं की आधी हात घालायचा आणि मोबाईल हातात घ्यायचा आणि मोबाईल ऑन करायचा आणि बघत राहायचं, हे आपण करतो का हे जरा विचार करा. आपण वॉकिंगला जातो, बाहेर वॉकिंगला जातो तेव्हा पण आपल्या खिशात मोबाईल ठेवतो का, मोबाईल घरात ठेवून जातो,
हे विचार करा. बघा, तुम्ही आजूबाजूला वॉकिंगला जाताना जरा लक्ष द्या, किती लोकांचे हातात किंवा काही किशेत ठेवून अगदी कानाला घालून गाणं ऐकत हे करत असतात. आपण काम करताना, काहीही काम, स्वयंपाक असो, बाकी काही लेखन असो किंवा काही काम करताना मोबाईल आपले जवळ असतो का? आणि मी म्हटलं की तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ही अतिशयोक्ती नाही आहे. टॉयलेटला जाताना सुद्धा आपण मोबाईल आपल्या हातात घेऊन जातो का? हे सगळं आपल्या आपण टेस्ट करून बघायचं आहे. टॉयलेटला जाताना सुद्धा आपण मोबाईल घेऊन जातो का? तुम्हीच उत्तर द्यायचं आहे, यस ऑर नो, व्हॉट एव्हर. आणि आपले आपण आपल्याला चेक करायचं आहे, आपल्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे का नाही, मोबाईलनं आपल्याला किडनॅप केले का नाही. हल्ली कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही फंक्शनला जावा, चांगला असो हे असो काही, स्मशानात गेलात तरी बघा, तिथे प्रत्येकाचे कानाला मोबाईल लावलेला असतो. इवन चांगले फंक्शनला जावा तिथेही तसंच, तुम्ही कोणी ओळखीचा आहे म्हणून बोलायला जावा, तो आपले मोबाईलवर बिझी असतो, तुम्ही बोलल्यावर हो हो करून हे करतो. आणि पण असं मनमोकळेपणानं एकमेकांशी बोलणं, गप्पा मारायच्या हे मोबाईलमुळे कमी झालेलं आहे. प्रत्येकजण आपलं डोकं ते मोबाईलमध्ये घालून बसलेलं आहे. आता ह्याला व्यसन म्हणायचं का आणि काही म्हणायचं? कामाच्या वेळेला वापरू आपण, वापरायला पाहिजे, पण बाकी वेळेला. इवन परवा तरी माझी मैत्रीण सांगत होती, बँकेत काहीतरी काम होतं म्हणून ती गेली होती, प्रत्येकजण मोबाईलवरच. हिनं सांगितलं की नुसतं छातानं हिला थांबा थांबा म्हणतात, कितीतरी वेळ झाला तो माणूस मोबाईलवरच होता, हिचे कामाकडे काही लक्ष नाही. तसं समोरचं जे आपण नोकरी करतो, ज्याच्यासाठी आपण पगार घेतो, तर काम करताना पण आपण असं करायचं का? समोरचं व्यक्ती जो कामासाठी आलेला असतो त्याला आपण सर्व्हिसेस द्यायचे असतात, अशा वेळी सुद्धा आपण मोबाईलवर थांबायचं आणि त्याला ताटकळत थांबवायचं तिथे तासून तास, हे योग्य आहे का? हे सगळं बघितलं की आपले आपण विचार करूया. आपण आज मुलांना म्हणतो पण आपण किती आहारी गेलेलो आहोत. आपल्याला वाटलं ओके आपण व्यसनाधीन झालोय किंवा आपण व्यसनाचे उंबरठेवर आहोत, ते लगेच आपण आपल्याला सावध करूया. ॲटलिस्ट झोपताना आपले जवळ मोबाईल ठेवायला नको, म्हणजे उठून आपण जाऊन काही दुसऱ्या खोलीत ठेवला असला की जाऊन घेऊन येत नाही. जेवताना मोबाईल वापरायचं नाही, टॉयलेटला जाताना मोबाईल वापरायचं नाही, असे काहीतरी स्वतःसाठी आपण नियम घालून घेऊया. ते नक्कीच आपलं जीवन पण सुखकर होईल. एवढंच नव्हे, आपल्याला मुलांना पण सांगायला जरा राईट मिळेल आपल्याला, नाही ते आपणच ते व्यसनाचे अधीन झालोय. मग मुलं तर काय ते अनुकरण करतात, आपलं बघून ते आपल्याला इमिटेट करतात, त्यामुळे नॅचरली मुलं आपल्याला मग इमिटेट करत बसतील, त्यात काय चूक आहे पुढे? त्यामुळे मला तर वाटते आपले आयुष्यात टी व्हीनं सुद्धा आपल्यावर एवढं हे आपल्याला कॅप्चर केलेलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त मोबाईलनं आपल्याला कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे आपला रिमोट मोबाईलवर नाही, मोबाईलनं आपल्याला
कॅप्चर केलेलं आहे. जरा एक काहीतरी बघायला म्हणून घेता आणि सारखं तुम्ही स्क्रॉल करत बघता, त्यामुळे मला वाटते आज आपण सर्वांनी जरा विचार करायला पाहिजे आपण कुठे आहोत, कुठे पोचलोय किंवा कुठे जाणार, ह्याचा जरासा विचार कर. कामापुरती आपण वापरायला पाहिजेच, आपल्याला खूप सगळं आपण त्यातनं मिळतो, आपली सोयीसुविधा झालेल्या आहेत हे मान्य करते मी. कामाला आपण वापरायला पाहिजे, त्याच्याशिवाय हल्ली काहीच नडणार नाही. पण अशा वेळी आपल्याला असं काम आहे का टॉयलेटला जातानाही न्यायला पाहिजे, जेवताना पण पाहिजे? नाही आहे. अशा वेळी तरी आपण त्याचा वापर कमी करूया. अच्छा, तुम्हाला काय वाटलं आणि तुमचे कमेंट्स तर मला पाहिजेतच का, म्हणजे मलाच असं वाटते का तुम्हालाही असं वाटते, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अच्छा, हॅव अ गुड डे.